नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत लिंबूचा चुंदा. त्यासाठी लागणारे साहित्य 20 ते 25 लिंबू धुऊन पुसून चिरून घेतलेले आहेत. साखर चवीनुसार, तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता. मी 1 किलो साखर घेतलेली आहे. लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हे लोणचं उपवासाला देखील चालतं. आता आपण प्रथम चिरून घेतलेल्या लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये. अशा पद्धतीने आपण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि आता ते आपण गाळून घ्यायचंय एका भांड्यामध्ये. अशा पद्धतीने आपण लिंबाचा रस गाळून घ्यायचंय. आता आपण हा रस गाळून घेतलेला आहे आणि रस काढलेल्या साली आपण इथे घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता आपण ह्या साली बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरला. रस काढून घेतलेल्या लिंबांच्या साली आपण मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे एका भांड्यामध्ये घालून घ्यायचंय गॅसवरती. आता आपण बारीक केलेल्या साली घालून घेतलेल्या एका भांड्यामध्ये. आता त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. आणखीन ते आता मिक्स करून घ्यायचंय. मंद आचेवर हे छान असं शिजवून घ्यायचंय आपण. त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्यात आपण. आता ह्या मिश्रणामध्ये आपण साखर घालायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकताय. आता हे छान असं आपण मिक्स करत राहायचंय. साखरेचं पाणी सुकायला लागलेलं आहे, आपण बघू शकताय. आता मंद आचेवर छान असं शिजवून घ्यायचंय आपण. एक 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर आपण हे शिजवून घ्यायचंय. आता आपण हे शिजवून घेतलेलं आहे म्हणजे आपण मंद आचेवर आता हे शिजवत असतानाच आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घ्यायचंय चवीनुसार. तुम्ही लोणचा मसाला सुद्धा वापरू शकता याला. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि मंद आचेवर हे शिजवून घ्यायचंय. आता हे आपण शिजवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे. एकदम घट्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचंय आपण मंद आचेवर. आता आपला हा चुंदा आपण मंद आचेवर एक 15 ते 20 मिनिट
छान असा शिजवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय घट्ट असा झालेला आहे. साखर व्यवस्थित मुरली गेलेली आहे त्याच्यामध्ये, त्याचा रंग सुद्धा बदलला गेलेला आहे. साखरेमुळे त्याला आता दाटसरपणा आलेला आहे. आणखीन एक 2 ते 3 मिनिट आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया. आता 2 ते 3 मिनिट झालेले आपली, आता आपला हा चुंदा तयार झालेला आहे. आता आपण हे थंड होण्यास ठेवून द्यायचे. आता आपले हे चुंदा थंड झालेला आहे, आपण एका बरणीमध्ये काढून घ्यायचे काचेच्या. आता आपण हे एका बरणीमध्ये काढून घ्यायचे चुंदा. सेंटरला घ्या. आता आपण हा चुंदा बनवलेला काचेच्या बरणीमध्ये काढून घेतलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हा चुंदा वर्ष ते 2 वर्ष सहज टिकतो. आता आपण हा चुंदा काचेच्या बरणीमध्ये काढून घेतलेला आहे. हा वर्ष ते 2 वर्ष सहज टिकतो. काचेच्या बरणीमध्ये आपण काढून ठेवायचे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.